नमस्कार, मी स्नेहा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आपलं चॅनल नैवेद्यम मराठीमध्ये। तर आज आपण बघणार आहोत अतिशय खमंग खुसखुशीत कुरकुरीत असे हे कच्च्या केळीचे काग। तर मधल्या वेळेच्या खाण्यासाठी असो किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी म्हणून कुरकुरीत असे काप आपण झटपट हे बनवू शकतो। जर तुम्हाला देखील हे कुरकुरीत असे काप घरी बनवायचे असतील तर त्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। चला तर मग वेळ न घालवता अतिशय झटपट या कच्च्या केळीच्या कापांच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर कच्च्या केळ्यांचे कुरकुरीत असे काप बनवण्यासाठी इथे आपण घेतलेले आहेत हे 3 कच्ची केळी, ही आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। हा वरचा आपण देठाकडचा भाग आणि हा मागचा भाग आपण काढून टाकणार आहोत। सोलणीच्या मदतीने आपण हे वरचं साल जे आहे हे काढून घेणार आहोत। तुम्ही चाकूने देखील हे सालं काढून घेऊ शकता। आणि ही केळी काळी पडू नये म्हणून आपण सोलल्यानंतर ही केळी आपण पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत। याच पद्धतीने आता मी बाकी दोन्ही केळ्यांची देखील मी साल काढून घेते। तर आता आपण आपल्याला आवडतील अशा आकारामध्ये यांचे काप करून घेणार आहोत। लांब लांब मध्यम आकाराचे काप मी याच्यामध्ये करणार आहे। तुम्ही गोलसर देखील काप याचे या केळीचे करू शकता। या पद्धतीने खूप जास्त जाडसर देखील आपल्याला ठेवायचं नाही आहे आणि अतिशय पातळ देखील काप आपल्याला नको आहे। या पद्धतीने आपण सर्व जे केळीचे काप आहेत हे कट करून घेतलेले आहेत तर ते आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते। आणि आता आपण यावर सर्व मसाले टाकून घेणार आहोत। त्यात पहिले आपण टाकणार आहोत स्वादानुसार मीठ आणि अर्धा चमचा मी याच्यामध्ये काळं मीठ देखील टाकून घेणार आहे। त्यामुळे मस्त थंड चटपटी तशी चव लागते। एक चमचा लाल तिखट, अगदी थोडं पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड आणि एक चमचा मी चाट मसाला याच्यामध्ये टाकून घेणार आहे। आणि हातानेच आपण आता हे सर्व मसाले जे आहेत हे आपल्या केळीला आपण लावून घेऊया। एक 10 मिनिटासाठी आपण हे केळी आता झाकून बाजूला ठेवणार आहोत। केळीच्या वर हा मसाला लावून आता जवळपास एक 10 मिनिटं झालेली आहेत। तर या केळीच्या कापांवर आपल्याला आता कोटिंग करून घ्यायची आहे आणि त्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 टेबलस्पून बारीक रवा, 1 टेबलस्पून बेसन आणि 1 चमचा मी इथे घेतलेला आहे तांदळाची पिठी। तर या तिन्ही गोष्टी आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर केळीच्या वरच्या कोटिंगसाठीचं हे पीठ देखील आपलं आता तयार झालेलं आहे। चला तर मग आता आपण या कापांना हे कोटिंग लावून घेऊया। त्यासाठी 1-1 काप आपण इथे घेणार आहोत आणि या पद्धतीने आपण त्याला छान व्यवस्थित कोट करणार आहोत। 1-1 काप आपण या पद्धतीने छान व्यवस्थित कोट करून घेऊया आणि तो एका बाजूला दुसऱ्या प्लेटवर आपण ठेवून घेणार आहोत। रवा आणि बेसनाचं हे कोटिंग आपण सर्व केळीच्या कापांवर आता करून घेतलेलं आहे। चला तर मग आता आपण याला शॅलो फ्राय करणार आहोत। आणि हे केळीचे काप शॅलो फ्राय करण्यासाठी इथे मी एक तवा गरम करून घेतलेला आहे। त्यावर आपण 1 चमचा तेल टाकून घेणार आहोत। हे जे काप आहेत हे आपण यावर ठेवून घेऊया। तर मंद आचेवर दोन्ही बाजूंनी छान सोनेरीसर रंगावर आता आपल्याला हे काप जे आहेत हे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे। तर 2 मिनिटं झालेले आहेत आणि आता आपण एकदा हे सर्व जे केळीचे काप आहेत हे एकदा पलटवून घेऊया। गरज लागली तर 1/2 चमचा तेल आपण अजून दुसऱ्या बाजूनी भाजण्यासाठी देखील टाकणार आहोत। सर्व काप आपण एका बाजूने छान आता सोनेरीसर रंगावर भाजून घेतले। आता पलटवून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील 1-3 मिनिटं आपण याला व्यवस्थित छान भाजून घेणार आहोत। आणि गॅस हे करताना आपल्याला मंद आचेवरच ठेवायचं आहे। खूप जास्त हाय फ्लेमवर आपण जर हे काप जे आहेत हे फ्राय करून घेतले तर ते जास्त वेळासाठी कुरकुरीत राहत नाही। त्यामुळे मंद आचेवर सावकाश याला आपल्याला करायचं आहे। 1-5 ते 7 मिनिटांमध्ये हे एवढे काप आपल्या इझिली तयार होतात। तर ही केळीच्या कापांची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नेहमीप्रमाणेच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर अजून नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा।
आणि बाजूला येणाऱ्या बेलच्या आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझ्या येणाऱ्या पुढच्या नवनवीन अशा सर्व रेसिपीजचं नोटिफिकेशन देखील सगळ्यात पहिले तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपीज या सगळ्यात पहिले एन्जॉय करू शकाल. तर हे दुसऱ्या बाजूने देखील आता छान मस्त कुरकुरीत झालेले आहे. आता गॅस बंद करूया आणि आपण हे सर्व्ह करून घेणार आहोत. असे आपले हे गरमागरम आणि कुरकुरीत असे हे केळीचे काप खाण्यासाठी अतिशय झटपट तयार झालेले आहेत. तर यावेळेस तुम्ही देखील या पद्धतीने हे कच्च्या केळीचे काप नक्की घरी करून बघा आणि ही रेसिपी कशी झाली हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आज वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या खमंग खुसखुशी कुरकुरीत अशा एखाद्या रेसिपीसोबत. तोपर्यंत असेच छान खात रहा आणि निरोगी रहा. धन्यवाद.